परराज्यात उद्योग गेल्याच्या मुद्द्यावर समोरासमोर बसून चर्चा करण्याचं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं. परराज्यात उद्योग का गेले, महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली याबाबत समोरासमोर चर्चा करा, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत बोलताना केलं. डायव्होर्सचा विषय निघाला म्हणून मागच्या वर्षी पण आणि ह्या वर्षी पण सगळ्या कंपनीज त्यांचे जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे सगळे मी एक्सपोज केले ह्याच हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन. पण मी त्यांना मागे लागले, चला कमलेशी आपण त्यांना एक आज मेसेज करा, चला आदित्य तुमच्या बरोबर बसायला तयार आहे, समोरासमोर बसूया, कॅमेरे असतील, लाईव्ह ठेवा तुम्ही, आणि मी त्यांच्याबरोबर चर्चा करतो का उद्योग आपल्यातून निघून गेले, कुठचे आमच्या वेळी आले, कुठचे तुमच्या वेळी आले, आमच्या वेळी कुठचे निघाले असतील ते निघाले असतील, तुमच्या वेळी किती निघून गेले. चला हे तुम्ही आव्हान देताय. आव्हान नाही, मी तर चर्चा करायला तयार आहे. मी कोणी आव्हान दिलं? ते तर एवढे महाशक्ती घेऊन फिरतात सगळीकडे.